नमस्कार, मी रुक्मिणी, रुक्मी रेसिपी मराठी ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण गावाला चाललेलो आहोत, त्या अगोदर आपण पंचमुखी एक मंदिर आहे, पंचमुखी बजरंग बलीचं मंदिर आहे, तर आम्हाला पूजा करण्यासाठी टाइम मिळालेला नव्हता, त्यासाठी आम्ही पहिले पंचमुखी म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे तर तिथे आपण पूजा गाडीची करणार आहोत। त्यानंतर आम्ही गावाला निघालेलो आहोत, तर आपण काय काय एन्जॉय करणार आहोत ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। कलियुगे कलियुगम चरणे अस्मिन् भूर्लोके जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे आर्यावर्तैकदेश देशान्तर्गते ब्रह्मवर्तैकदेश पुण्यनगर प्रदेश महाराष्ट्रप्रदेश रायगडमण्डलान्तर्गते पण्डलनगरे तक्तास्थाने श्रीपण्डलीयोगप्राङ्गणमध्योगम्बुकेशरीयोगेश्वरमुहूर्ते शुक्लवेलायाम् आशानामाशोत्तमे मासे मार्गशीर्षमासे श्रीशुक्लपक्षे त्रयोदशीयांशौ पुण्यतिथौ गुरुवारवासराङ्कितायां श्रीमान् गोत्र क्षत्रियगोत्रोत्पन्नोऽहं नाम कार्बरिक नाम्न्यः नामस्य पत्नीका नाम रुक्मिणी नाम्न्यः नामस्य बच्चों का नाम मावली वैष्णवी ओम मावली नाम्न्यः नामस्य वैष्णवी नाम्न्यः नामस्य ओम नामस्य सपरिवार सहकुटुंबस्य क्षेम स्थैर्य वीर्य विजय आयुः आरोग्य सुर्यादिलाभार्थं धनधान्यलाभार्थं सुकृते सुकृते प्राणोत्पत्तिर्लोकाप्राप्तिर्लोक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 प्राप्त
Thank you.
जेवण करण्यासाठी या रेस्टॉरंट मध्ये थांबणार आहोत. ओम काय खातो तू? काय खातो? बलछाने वैसो बलछाने का हाँ हाँ आ चल रे मैडम. ओम ओम तू काय खातो? आपण भटाऱ्या रेस्टॉरंट मध्ये थांबलेला आहोत. आता आपण जेवण करणार आहोत. चला तर आपण आता जेवण करूया. येथे आपण शेव भाजी घेतलेली आहे, बटर नान घेतलेला आहे येथे, आणि कांदा लिंबू काजू पुन्हा खावला आहे. ओम छान लागते बेटा. ओम हाय. मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे, त्यासाठी मला उपवास आहे. तर आता पूर्ण जेवण करून आहे. आमचा हा फॅमिली मेंबर आहे, बघा कसा दिसतोय. आमचा डॉगी आता दूध पिऊ राहिला. ए डॉगी कुठे चालला? कुठे चालला तू? ए हा ते कायच पिलंय? ते पिय नाही. ओम त्याला सांग ना, तुझ्या भाषेत सांग ना. ए ओम ओम तू सांगणार रे. मुंबईवरून गावाकडे येण्यासाठी आम्हाला रात्री खूप उशीर झाला होता, आणि आम्हाला 300 ते 350 किलोमीटर अंतर पडतं मुंबईवरून गावाला येण्यासाठी. तर त्यासाठी आता रात्री खूप उशीर झाला, त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी आम्ही घरी पोहोचलो. यासाठी मी लास्टचा व्हिडिओ बनवत आहे. आमचं गाव हे बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये मानूर हे छोटस गाव. मानूर मध्ये आम्ही राहायला आहे. तर आमचं डिस्ट्रिक्ट हे बीड आहे. आम्हाला मुंबई येण्यासाठी 7 ते 8 घंटे येण्यासाठी लागतात. कोरोनाचं वातावरण असल्यामुळे जास्त काय आम्हाला एन्जॉय करता आला नाही. माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद. वेळात वेळ काढून माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.